सो ऑल राईट मित्रांनो, परत एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. मी तुमचा मित्र रोहन. सध्या आपण आहे घरी, 10 वाजलेत, निघायचं आहे आता सध्या आपल्याला. पण माझ्या लॅपटॉपचा इश्यू झाला होता. लॅपटॉपची जी बॅटरी आहे, ही जी बॅटरी आत्ता मी नवीन घातली आहे, दिसते का नाही फोकस, हां ही बॅटरी आत्ता मी नवीन घातली आहे आणि त्यामुळं ना जरा वेळ झाला आहे. गेले 15 दिवस मी लॅपटॉपवर कामच करत नव्हतो. आता 13% तरी दाखवते, मॅक्स दिसतो का 13%? ओके, 13% दाखवते. सो चार्जिंग होत आहे बॅटरी, त्याला 4 तास चार्जिंग करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग कंटिन्यू आपण होऊ शकतो. त्याच्याआधी आपल्या शॉपवर जे अर्थिंगचा प्रॉब्लेम आहे, तो अर्थिंगचा प्रॉब्लेम आहे तो सॉर्ट आउट करून घ्यायचा आहे. त्यासाठी पण तिकडे जायचं आहे. लवकरात लवकर निघूया आपण आणि सगळ्या गोष्टी आपण बाईकवर बोलूया. आता तो काल होता सोमवार आणि काल होतं गणपती विसर्जन. सो यावर्षी मी घरातलं गणपतीचं काहीही शूट केलेलं नाही आहे, कारण कामाचा लोड एवढा आहे की मला ते शूट नाही करता आलं. सो नो प्रॉब्लेम, सध्या आपण चाललेलो आहे परत कोल्हापूरला. सो दरवेळीसारखं शॉर्टकट ते पाहू शकताय. मंडळ किती भारी आहे, छोटंसं आहे पण मस्त केलं यार. आहे का हनुमान गणेशोत्सव मित्रमंडळ, गणपती मस्त आहे ना त्यांचा. इथं 21 फुटी एकदा बसवतात गणपती. इथं या छोट्याशा गल्लीत पण बसवला बाबा. आहे का पावसाची चिन्ह दिसा लागली आहेत. पावसात भिजायचं नाही आहे मला, असं होतच राहते यार. आपण समजा काय, इव्हन तुम्ही सुद्धा की कम्पेअर करू शकताय की तुम्ही अशी गाडी घेऊन बाहेर निघलाय आणि पावसानं आगमन दिलेलं आहे. बरोबर आहे की नाही? सो नो वरी, आपण काय पावसात भिजणार नाही आहे. लेट्स गो इचलकरंजी नगरपालिका. बघा रे बाबा ना, हे काहीतरी खड्ड्यांचं मेन कमानीजवळच असे खड्डे आहेत यार. प्रवेशद्वाराजवळच खड्डे म्हटल्यावर जरा वाईट वाटतं यार. सो आय डोंट थिंक सो की मला आता काय प्रॉब्लेम देईल बॅटरी, किंवा अर्थिंगच्या प्रॉब्लेममुळे माझी बॅटरी अडॅप्टर खराब झाला होता. याच्या आधी पण प्रॉब्लेम येत होते पण इग्नोर केल्यामुळे मला हा त्रास झाला. की तुम्हाला लोकांना पण असंच काहीतरी त्रास झाले असतील, बॅटरी इशू नाही पण दुसऱ्या कोणत्याही गोष्टीमध्ये जे आपण इग्नोर करतोय, छोट्या छोट्या गोष्टी इग्नोर होतात आपल्या हातातून आणि त्यानंतर आपल्याला मोठा फटका बसतोय, जसा मला बसला आहे तसा. आय होप सो की ह्याच्यानंतर मला काय प्रॉब्लेम लॅपटॉप देऊ नये. इथं कायमस्वरूपी फुलं भेटतं ना, कायमस्वरूपी. रात्री तुम्ही 9 वाजता जरी आला तरी तुम्हाला इथं फुलं भेटतात. हे कबनूर चौकाच्या अलीकडची साईड आहे. आय थिंक सो थांबावं लागेल. अजून सुद्धा गणपती विसर्जन चालू आहे. गणपती विसर्जन चालू आहे की काय करायचं चालू आहे? एवढी गर्दी काय आहे? हे कालचं गणपती विसर्जनचं परिणाम आहे. हा रोडवर टाकून गेलेत लोक. काय इथे पाण्याचा प्रभाव वाढलाय म्हणून थांबलेत की काय? अच्छा, गणपती विसर्जन कोण करू नये म्हणून थांबलेत. असं तर काय नाही तिथं, तर का बरं थांबलेत?
बरोबर आहे, प्रत्येकाला सक्सेस व्हायचा लाईफमध्ये, प्रत्येकाला शिकून दुखून मोठ्या कंपनीत जॉब करायचा, जे मिळते त्यामध्ये मी खुश आहे. यु नो वॉट, ज्यावेळी मी लहान होतो ना त्यावेळी घोडागाड्यांची लय सवय होती. किडा लागला त्याला काचला. हेल्मेटचा एवढा मोठा उपयोग आहे, जर एखादा तुम्ही स्पीडमध्ये असता आणि तुमच्या डोळ्यात वगैरे किंवा तुम्हाला चेहऱ्याला वगैरे असा किडा येऊन धडकला ना, तिथं मोठी सूज वगैरे होते. एखाद्या वेळेस त्यांचं जे लिक्विड असते किड्यांचं, ते पॉइजनस असू शकतं आणि ते तुमच्या चेहऱ्याला खराब पण करू शकते. त्यामुळं हेल्मेट महत्त्वाचं आहे. डोळ्याला लागल्यावर डोळा काय करणार तुम्ही लोक? डोळा तर खराब होऊ शकतोच ना. गणपती बाप्पा मोरया, हा रोड करतात 6 महिन्यात खराब. रोड करायचा 6 महिन्यानं लगेच खराब. इथं पाण्याचा जो निचरा आहे ना, तो लवकरात लवकर इथे घालवाय पाहिजे. असं आहे. इकडच्या ज्या गटरी आहेत किंवा इथं जे पाणी आहेत ते रोडवर, याचं त्यांनी विल्हेवाट लावली पाहिजे. बघू सर, तुडून भरले. जे वाळू आणि माती पडल्या ना, ते त्यांनी साफ ठेवली पाहिजे. म्हटल्याप्रमाणे पावसानं केलेले काशी. तो पुढे जाऊन थांबूया, कॅमेरा काढूया आणि मग पुढं बघूया, जाण्याचा प्रयत्न करूया. कारण वाटलं नव्हतं की पाऊस येईल. रेनकोट मी शॉपवर विसरलो आहे. तो जॅकेट आहे, त्यामुळे शर्ट तरी नाही दिसणार. काही सांगता येत नाही पावसाचं. तो लवकरात लवकर पोचतोय आपण. माझी भिजायची तर तुम्हाला इच्छा नाही आहे. लॅपटॉप बद्दल एवढं नॉलेज नाही आहे. माहित नाही आहे की लॅपटॉप कसे असतात, काय असतात, त्याचा रॅम कोर काय काय ते असते, इंटेल क्विंटेल, मला ते एवढे नॉलेज नाही आहे त्या बाबतीत. माझा हा लॅपटॉप खराब होणारच आहे. 1 वर्ष चालेल जास्तीत जास्त. त्यानंतर मला एक नवीन घ्यायचाच आहे लॅपटॉप, ज्यामध्ये आपल्याला व्हिडिओ एडिटिंग पण होईल. आणि मग माझ्या मते म्हणजे व्हिडिओ एडिटिंग पण होईल आणि माझं बिझनेस रिलेटेड काम पण होईल. इव्हन कॉम्बो असा मी PC पण चेक करून आलो आहे, लॅपटॉप पण चेक करून आलो आहे. पण त्यांचे जे प्राईस आहेत, प्राईस खूप महाग आहेत यार. आणि माझ्या कामानिमित्त म्हटलं तर एवढं बजेट लावून आपल्याला ते काय उपयोग होणार पण नाही आहे. सो माझ्या मते 1 वर्ष जर लॅपटॉप मी हा यूज केला चांगला आणि त्याच्यानंतर जर अपग्रेड केला तर ठीक आहे. म्हणजे मला जास्त बेसिक नीड जे जसे ब्राउझर यूज, ही लॅपटॉपची गोष्ट आपण शॉपवर पोहोचूनच बोलू की PC घ्यायचा आहे की लॅपटॉप घ्यायचा. कारण आय थिंक सो की माझ्या मते तर मला लॅपटॉप बरा पडेल, मला कुठेही कॅरी करता येईल. पण PC कसं होईल, मला डबल स्क्रीनमध्ये काम करता येईल, हा पण एक इश्यू आहे.